सोलापूर ग्रामीण एलसीबीची कामगिरी. मौजे हन्नूर येथे चंदन तस्करांच्या आवळल्या मुसक्या. त्यांच्याकडून 2,31,800 रुपये किमतीची चंदनाची लाकडे, मोटरसायकलसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला असताना चंदन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्यानं सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील शैलेश केडकर यांचे पथक नेमले होते. 21 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील यांना बातमी मिळाली की 2 इसम त्यांच्याकडील मोटरसायकल नंबर MH13BH7464 वरून चोरलेली चंदनाची लाकडे व लाकडे तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह मौजे हन्नूर तालुका अक्कलकोट मार्गे इटकळकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीप्रमाणे कारवाई करण्याकामी अक्कलकोट शहरात हजर असलेले पोलीस शैलेश खेडकर व त्यांचे पथकास कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे शैलेश खेडकर व त्यांचे पथक अक्कलकोट शहरातून निघून मौजे हन्नूर ते इटकळ जाणारे रोडवर काही अंतरावर दबा धरून बसले असताना मौजे हन्नूर गावाकडून एक मोटरसायकल येत असताना दिसली. त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास थांबवण्याचा इशारा केला असता मोटरसायकल न थांबता तशीच पुढे निघून गेली. त्यास पाठलाग करून पकडले. त्यांचे कब्जातील प्लास्टिकचा पोता व पिशवी तपासून पाहिली असता पोत्यामध्ये सुगंधी चंदनाची लाकडे व लाकडे तोडण्यासाठी लागणारे 6 लाकडी दांडके, 4 नग, लोखंडी गिरमिट, 1 लोखंडी कुदळ, 1 लोखंडी वाकर्स, 1 धार लावण्याकरता दगड, 1 करवत, 2 लोखंडी खुराडीची पाते, 1 मोटरसायकल असा एकूण 2,31,800 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध धनाजी देवीदास गाडे यांनी फिर्याद दिली आहे. या चंदन चोरांनी ही लाकडं कोणाकडे दिली त्याबद्दलच एक माहिती दिली. त्यानंतर ही लाकडं जो चोरून घेऊन विकणारा इसम आहे त्याला सुद्धा यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या कारवाईमध्ये आमच्या टीमने आत्तापर्यंत 2,30,000 रुपयेचा माल हस्तगत केलेला आहे. या कारवाईमध्ये आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब, आमच्या LCB टीमचे PSI शैलेश, PSI ख्वाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गुलेकर, आरोपीचा रिमांड घेऊन पुढे तपास चालू आहे. या तपासाचे आणखी काही पुढे धागे दोरे लागतात का किंवा या आरोपीने आणखी काय गुन्हे केलेत का याचा सुद्धा आमची टीम तपास करत आहे. सदर गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन रिमांड मुदतीत गुन्ह्यातील चंदनाची लाकडे विकत घेणारा 3रा आरोपीस अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास शैलेश खेडकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.